चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे. मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजित दादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात, अजित दादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत. मला वाटतं अमोल मिटकरींनी आता थोडा तोंडाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे पक्षाने नेमकं अमोल मिटकरीला काय अधिकार आहेत हे एकदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांची बाष्पळ बडबड जी असते, मीडिया दिसला किंवा एखादी प्रतिक्रिया आली तर त्याला रिॲक्शन दिलंच पाहिजे हा त्यांचा स्वभाव झालाय, ही पक्षाची भूमिका आहे हे एकदा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट करायला पाहिजे. कारण मागच्या एका प्रकरणावरनं प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे की आपण माहिती घेऊन बोलत जा. तर मला वाटतं अमोल मिटकरी विधान परिषदेवर सदस्य आहेत, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या महायुतीला तडा जाणार नाही, विथुष्ट निर्माण होणार नाही अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण आपण बोलून जाता आणि त्यातनं मग राजकारण सुरू होतं जे महायुतीला हानिकारक होतं, याबाबत प्रदेशाध्यक्षांनीच अमोल मिटकरींच्या अधिकारांनी अस्तित्वाविषयी सांगण्याची आवश्यकता आहे.